उल्हासनगर कॅम्प नंबर 4 कोविड रुग्णालयातून अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाला सुट्टी देण्यात आली, पण नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अवघ्या 5 तासात डिस्चार्ज घेऊन घरी पोहोचलेल्या रुग्णाला पुन्हा रुग्णालयानं ताब्यात घेतलं. त्यामुळे हा रुग्ण कल्याणच्या पूर्व मेट्रो मॉल परिसरात राहतो. तिथल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या रुग्णाचा 29 एप्रिलला एक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला. त्याला पुन्हा त्याच्या स्वॅब टेस्ट पाठवण्यात आला. त्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र 5 तासानंतर त्याचा रिपोर्ट आला की तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिपोर्ट लवकर येत नाही म्हणून तो सदरचा रुग्ण वार्डामध्ये योग्य वर्तन तिथं जे आहे जागेवर बसणं थांबणं योग्य बाबींचं पालन करत नव्हता. डॉक्टरांच्या नर्सेच्या सूचनांचं पालन करत नव्हता.